खयचा सॉन्ग आहे हा असा अचानक कसा गेला? बहिणा, याच्या आधी सोंगा नाचली पण असा कधी झाला नाही. खाय जाऊन बसला हा, बघू पया. मी बघते. हो, तुम्ही कित्याक जातास? बघूक नको काय, कोण हा, काय करता हा? काहीतरी भलता सलता निघाला तर काय करायचा? आतून कसला आवाजही येत नाही. ये बाय, नाना आताच आहोत, त्यांना बघू पया. त्यांना कोण काय करणार नाही. सुषमा पण आहे वर एकटीच, तिला आणायला हवं. त्याका कित्याक आणायचा? गेली तर गेली आहोत. असा सरिता असं काय बोलतीयेस? तुमका का सारखा पुळक येतो त्याचो? एक मुलगी वर एकटी आहे, आत कोणीतरी गेलंय, त्या मुलीची काळजी वाटत नाही तुम्हाला? कित्या काळजी करायची, आपल्या छळूकच इला हा ना, त्याचा काय तर होऊ दे. म्हणजे तुम्ही कोणीही तिच्याकडे जाणार नाही? कोणी जायचा नाही. ठीक आहे, नका जाऊ कोण, मी जाणार. निलिमा, माधव, एक मुलगी वर आहे, एखादी व्यक्ती घरात जाते आणि आपण त्या मुलीला असंच सोडून द्यायचं? अगो, पण वर काय गेला हा, कोणाक माहित? अहो, माणूसच असेल ना, आता समोर नाचत होते, त्यांच्यातलंच कोणीतरी गेलं ना वरती. पण असं कधी झालेलं नाही, आणि कशावरून ते साधा सुद्धा सॉंग असेल? याचा विचार करण्यापेक्षा सुषमाकडे जाणं अधिक महत्वाचं आहे. माधवा, तू तरी समजावर येते का? निलिमा, एवढे सगळे सांगतायत तर मग थांब ना. माधव, मी सुषमाला एकटीला वर ठेवू शकत नाही. आणि तुम्ही कोणी जायला तयार नाही आहात ना, मग मलाच जायला हवं. मी जाते. मामा थांब, मी सुद्धा येतोय तुझ्यासोबत. अर्चिता, आता तू कित्याक? मी तिला एकटीला नाही जाऊ देणार. मामा चल. चल अर्चित. निलिमा, मामा. सुषमा, काय झालं? तू बरी आहेस ना? वय. इथे कोणी आला नाही ना? कोण नाही आला, मी जरा बसले होते, माझं डोळं लागलो बसल्या बसल्या. पण काय झालं? खाली काही सोंगा आली होती नाचायला. वय, मी आवाज ऐकलंय. त्याच्यातलं एक सोंग वर आलाय. काय सॉंग वर इला? हो, कुठे गेलं माहिती नाही, पण तू खाली चल. कित्याक? अगं, तू एकटी इथे थांबू नकोस, तो कोण आहे काही माहिती नाही, म्हणून म्हटलं तुझं इथे थांबणं बरोबर नाही. सगळेच खाली आहेत. सगळी खाली आहत? हो. आणि तुम्ही माका बोलव केलास? बाकी कोण नाही बोलव केली? कित्याक येतील म्हणा? कुणाक मी नको आहे ना, माझा काही झाला तर सगळ्यांका आनंदच व्हायत. वहिनी, जावा तुम्ही, काय होऊ चाहा त्या होऊ दे माझा. हे बघ सुषमा, कोणाला काय वाटतं हे महत्वाचं नाही, आणि कोणी बोलवायला आलं नाही म्हणून वाईटही वाटून घेऊ नको. सगळ्यापेक्षा जीव महत्वाचा. त्या माणसाने तुला काही केलं तर बरंच व्हायत, सगळ्यांका माझ्यामुळे होणारा त्रास तरी संपत. सुषमा, तू प्लीज खाली चल.
आता इथे फार वेळ थांबू नका मामा, तू प्लीज याला खाली घेऊन जा. आणि तू? ते सोंग कुठे गेलंय हे बघायला हवं ना. पण एका एकटक कसं काय ठेवायचा? माझी काळजी नका करू, मला काही नाही होणार, मी बघतो. मामा तुम्ही काही काळजी करू नका, तू हिला खाली घेऊन जा प्लीज. आर्चिस, आय एम प्राऊड ऑफ यू, तू माझा मुलगा आहे. चल सुषमा, मी बघतो काय ते. अरे माधवा, निलिमा कित्याक कायच पटत नाही सांगितलेला? एवढी माणसं सांगतात ता काय उगीच त्या सॉंग वर हा काय झालं तर कित्याक पडत? दत्ता आई, या बाबतीत निलिमा कोणाचंही ऐकणार नाही, अगदी माझही नाही. पण काय गरज होती त्या सुषम्यासाठी वर जाऊची? हे बघ, सुषमा ऐवजी दुसरी कोणीही असती ना तरी ती थांबली नसती. मुंबईत पण तिचं असं सोशल वर्क खूप चालत, तिला हे सगळं करायला धाडस कुठून येत मला ठाऊक नाही. कोणालाही काही होऊ नये म्हणून ती झटते. सगळा करत असतील पण ती धाडसा भय कामाची नाही. हसल्या गोष्टींपुढे कुणाचं काय चालत नाही भाऊजी. मी बघतो. सुषमा, आरतीस काय? हा आरतीस वर येईल. पण जाऊ बाय, वर त्या सोंग हा तेच बघतोय. बघ बघ माधवा, स्वतःच्या लेका वर ठेवून हे का खाली घेऊन निला? अगो पण आरतीस काय झाला तर? काहीही होणार नाही. आणि माधव, मला बरं वाटलं की माझा मुलगा इतरांसारखा मागे राहणार नाही. भीट आहे. Yeah.
नाना इथे कोणी आलं होतं का? नाना इथे कोणी आलं होतं का? नाना नाना एक राक्षसासारखं दिसणारं सोंग तुम्ही पाहिलं का इथे? तुम्ही पाहिलं का नाना? वर काय होता ते आपल्याला कसं कळणार? काही होणार नाही. वर कोण गेलाय नक्की ते बघेल आणि येईल आर्चित. करा मनात येत तसा करा. लेकाची पण पर्वा नाही होय. कोण आहे इथे? कोण आहेस तू? इथे काय करतोयस? सांग कोण आहेस तू? गणेश तू? अजून कसं इलो नाही आर्चित खाली? हे का बघू वर गेली आणि ह्या हाय बसून घरात तो पोरगो वर जावा कुणी तरी बघू. बाबा तुम्ही जाऊन बघा ना वरती. मी जातो. काय गरज नाही. मी जाते.
घरातलं पोरगो वर जावा कुणीतरी बघू. बाबा तुम्ही जाऊन बघा ना वरती. आर्चीस कुठे? अरे बघा जाऊन आर्चीस खय हा. देवा काय आया आर्चीसा कोण होता? काय झालं ना सोन्या तुका? आर्चीस काय झालं? आर्चीसा रे कोण होता त्या? रे बोल रे. काका आपला गणेश होता तो. हाय गणेश होतो. सरिता घबराव, त्या त्याचं रोजचं झालेलं हा. ह्यो असलो पोर असण्यापेक्षा नसलेलो बरो. औषी बापचा छळता नसतो. दत्ता शांत हो बघू. अरे सरिताची परिस्थिती तर बघ. तिच्यासाठी तरी गप्प बस. काय गप्प बसू माधवा? बघतोस ना स्वतःच्या डोळ्यात काय थेरा चाललेला त्याचा. घरात इलो काय गेलो काय. औषी बापाशी एक शब्द बोलूक नाही. कित्या खाऊ असलो पोर त्यापेक्षा मेलेलो. अहो काय बोलतोस? कोणतं पोर हा माझा? गणेशा राजा काय करतोस ये रे घरात? सोन्या कुणीतरी आणा गणेशा. काकू प्लीज रडू नकोस. मी जातो गणेशला बघायला. तू घेऊन येशील माझ्या गणेशा? हो मी जातो. अरे पण तू खाय बघणार ते का? आजी नको काळजी करूस, मी जाईन व्यवस्थित. माझ्या गणेशात घेऊन ये रे. हो आलोच. Oh,